नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदामा इंडिया या कंपनीच्या प्रीमियम सुपर या कीटकनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपणाला कोणता घटक आढळून येतो, त्याच पद्धतीने त्याची मोड ऑफ ॲक्शन काय, ते कशाप्रकारे काम करते, त्याचे वापरण्याचे योग्य वेळ असेल किंवा योग्य प्रमाण कोणते, ते कोणकोणत्या कीटकांना कंट्रोल करते, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. प्रीमियम सुपर की जे आपणाला आदामा इंडिया या कंपनीचे एक नाविन्यपूर्ण असे कीटनाशक पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये आपणाला क्लोरपायरीफॉस हा 50% व सायपरमेथ्रिन हा 5% EC फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला आढळून येतो. EC फॉर्म्युलेशन म्हणजेच इमल्शन कन्सन्ट्रेटेड फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला आढळून येतो. याचा वापर आपण प्रामुख्याने ऊसासारखं पीक असेल, भाजीपाला पीक असतील, त्याच पद्धतीने सोयाबीन असेल, भुईमुग असेल, गव्हासारखं पीक असेल, या पिकामध्ये आपण रशोचे किडे असतील किंवा जे आळीवर्गीय कीटक आहेत त्याच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. भाजीपाला पिकामध्ये आपणाला शक्यतो ज्यावेळी आपलं प्लॉवरिंग स्टेजला असेल किंवा ज्यावेळी आपल्यात फुलकळी चालू होणार आहे त्यावेळी आपण शक्यतो याचा वापर करू नये की ज्यामुळे आपणाला ड्रॉपिंगसारखी समस्या जाणवणार नाही. ऊसासारख्या पिकामध्ये जो लोकरी मावा असेल किंवा पांढरी माशी असेल किंवा माव्याचा जर प्रादुर्भाव आपणाला जाणवत असेल तर आपण प्रीमियम सुपरचा हा प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml वापर करून चांगल्या पद्धतीने आपण आपल्या पिकांमध्ये कंट्रोल मिळवू शकतो. हे बाजारामध्ये इतर कंपन्यांचे म्हणाल तर गरडा केमिकलचे आपणाला हमला या नावाने पाहायला मिळते. त्याच पद्धतीने धानुका कंपनीचे सुपरडी असेल किंवा टाटासारख्या कंपनीचे कोरोंडा या नावाने आपल्याला पाहायला मिळते. हे आपल्या पिकांमध्ये व भाजीपाला पिकांमध्ये फ्लॉवर असेल, कोबी असेल, याच्यामध्ये आपणाला पाणी खाणाऱ्या अळी किंवा पाणी कुरतडणाऱ्या अळी जी पाहायला मिळते तिच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ml याचा वापर करून चांगल्या पद्धतीने आळीवर्गीय कीटकांना नियंत्रण करू शकतो. त्याच पद्धतीने ज्या पिकांमध्ये आपल्याला फ्लॉवरिंग येणार नाही किंवा फ्लॉवरिंग जाणवणार नाही त्याच्यामध्ये आपण माव्यासारख्या कीटकाच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने मावा कीड असेल किंवा इतर कीटकांवरसुद्धा आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येते. शक्यतो आपणाला भाजीपाला पिकामध्ये ज्यावेळी फ्लॉवरिंग चालू आहे त्यावेळी आपणाला याचा वापर करायचा नाही की ज्यामुळे आपणाला फ्लॉवरिंग ड्रॉपिंग झालेलं पाहायला मिळणार नाही. याच्यासोबत आपण एखादं बुरशीनाशक असेल किंवा PGR टॉनिक असेल किंवा एखादं खत असेल याचासुद्धा आपण वापर स्टेजेसनुसार करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्या पिकांमध्ये किंवा एका फवारणीमध्ये आपणाला 2 ते 3 रोगांवर असेल किंवा जी आपणाला न्यूट्रिएंटची गरज भरून काढायची आहे तीसुद्धा आपण देऊ शकतो. तसेच ऊसासारख्या पिकामध्ये आपण ज्यावेळी आपल्याला हुमणीसारखा प्रादुर्भाव जाणवतो त्यावेळीसुद्धा आपण ट्रेंचिंगद्वारेसुद्धा प्रति लिटर पंपासाठी प्रतिपंपासाठी आपण 50 ml प्रीमियम सुपर घेऊन जर ट्रेंचिंग केली किंवा आळवणी केली तरीसुद्धा आपणाला हुमणी असेल, वाळवे असेल किंवा खोडकिडा असेल याच्यावरसुद्धा आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्या पिकामध्ये मिळालेले पाहायला मिळते. त्याच पद्धतीने आल्यासारख्या पिकांमध्ये जे सूत्रकृमी आहेत किंवा जे किडा आहे जो आपल्या आल्याचं नुकसान करतो त्याच्यावरसुद्धा आपणाला ड्रिपद्वारे सोडल्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळते. तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. धन्यवाद.